बसेसची वारंवारता एवढी कमी आहे की आयुष्यात जेवढी गर्लफ्रेंडची वाट पाहिली जात नाही तेवढी बसची वाट पाहावी लागते. ऊन पाऊस सहन करत तासन तास मोडक्या बस स्टॉपवर प्रवाशांना थांबावे लागते असा शालजोडीतील टोला पुणेकरांनी आजच्या PMPL कार्यशाळेत लगावला. मराठी ही समृद्ध असल्याने ती कधीच लोप पावणार नाही, मात्र भाषेचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे असं मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केलंय. टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये परिषदेतर्फे दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सुनीता राजे पवार, चंद्रकांत शेवाळे, प्रकाश पायगुडे, वसन डहाके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंदुमती जोंधळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. जुन्याचा मान आणि नव्याचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले. विषयाचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकाकडे विधायक दृष्टी असावी लागते असं मत इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केलंय. माणूस किती मोठा झाला किंवा काय केलं यापेक्षा किती तो कसा मोठा झाला त्याचं कर्तृत्व काय हे जास्त महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण सर्वजण रसिकजण आणि हे पुण्याचे तुमच्या पुढे बोलत असताना थोडासा अगदी थोडक्यात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. ज्यांनी ज्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांचं प्रथमतः मी मनपूर्वक अभिनंदन करते. ते संपादक असतील, लेखक असतील, कवी असतील किंवा ललित लेखाचे लेखक असतील. आपल्या या लोकांमुळेच, लेखकांमुळेच आपले सर्व मराठी साहित्य हे समृद्ध झाले आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधील दिवाळी अंक या दिवाळी अंकाची कित्येक वर्षापासून फार मोठी समृद्ध परंपरा आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.